हिरालाल जोहरी एक खूप श्रीमंत व्यक्ती होता. टुमदार बंगला, घरात नोकर चाकर, महागड्या गाड्या आणि सर्व काही होतं. हिरालालची बायको मालती दिसायला खूप सुंदर होती. त्यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती. हिरालाल हा नेहमी बिझी असायचा, पण वेळात वेळ काढून तो आठवड्यातून एकदा मालतीला बाहेर डिनरसाठी तर कधी फिरायला घेऊन जायचा. पण वर्षभरापासून त्याच्या बिझनेसमध्ये त्याला खूप तोटा झाला होता, त्यामुळे तो आता मालतीला क्वचितच वेळ देऊ शकत होता. त्यामुळे आता मालती घरात एकटीच असायची. दिवसभर तिला करण्यासारखे काहीच नसायचे, तरी पण ती तिचा वेळ कसाबसा घालवत असे. आता ती स्वतः एकटीच बाहेर जाऊ लागली. पण काही दिवसांनी त्याही गोष्टींचा तिला कंटाळा येऊ लागला. आता तिला गरज होती ती कोणाच्या तरी सोबतीची. हिरालाल खूप कंजूस माणूस होता. एक दिवस मालतीने तिची खंत हिरालालकडे बोलून दाखवली, पण त्याने न ऐकल्यासारखं केलं आणि त्याच्या कामाला निघून गेला. मालती त्याच्या या स्वभावाला पुरती कंटाळली होती. हे सर्व घडताना त्यांचा माळी या गोष्टी बघत होता. हिरालालच्या घरातील सगळे नोकर संध्याकाळनंतर आपापल्या घरी निघून जात असत, पण माळी काका त्याच बंगल्यात एका खोलीत राहायचे. मालतीसोबत बोलण्याचा त्यांनी बराच वेळा प्रयत्न केला होता, पण त्यांची हिंमतच होत नव्हती. एक दिवशी सगळ्या नोकरांना सुट्टी होती, फक्त माळी काकाच बंगल्यावर होते. मालती तिच्या बेडरूममध्ये बसली होती आणि हे बाहेरून माळी काकांनी पाहिलं. माळी काका त्यांच्या बगीचातलं कामावरून त्यांच्या खोलीत जात होते. तेवढ्यात खोलीबाहेर मालती उभी असल्याचं त्यांना दिसलं. तिला पाहून माळी काका थबकले आणि नजर खाली करून म्हणाले, मेमसाहेब तुम्ही इथं, माझ्याकडं काही काम आहे का? त्यावर मालती म्हणाली की आज नोकरांना सुट्टी आहे, मला स्वयंपाक बनवायला मदत कर, चल माझ्यासोबत, मी आत्ताच हातपाय धुऊन आलो, असे म्हणत माळीकाकांनी मालतीला पुढे जाण्यास सांगितले. काही वेळाने माळीकाका स्वयंपाकघरात जाऊन पोचले तेव्हा मालती ओट्याकडे पाठ करून उभी होती. माळीकाकांची नजर तिच्या शरीरावरून फिरत होती. तिचा कमनीय बांधा, पाठीवर आलेली काळेभोर केस, हवेच्या झुळकेने अलगत उडत असलेली तिची साडी माळीकाकांना मोहून टाकत होती. माळीकाकांनी या नजरेने कधी मालतीला पाहिलं नव्हतं. तेवढ्यात ती मागे वळली आणि म्हणाली, माळीकाका तुम्ही कधी आलात? बर चला बघू, मला मदत करा जेवण बनवायला. माळीकाका म्हणाले, मेमसाहेब तुम्ही बसा, मी बनवतो सगळं जेवणाचं. माळीकाकांनी त्यांच्या हाताने सगळं जेवण बनवलं. मालतीने काकांनी बनवलेलं झणझणीत जेवण अगदी आवडीने खाल्लं. तिने काकांना या खास जेवणाबद्दल बक्षीसही दिलं. आता तिला फक्त आणि फक्त माळीकाकांनी बनवलेलंच जेवण हवं होतं, त्यामुळे तिने आता माझं जेवण तुम्हीच बनवा असं त्यांना सांगितलं. एका बाजूला या जेवणाने तिच्या फिका आयुष्याला जणू चवच आली होती, ती पण एकदम झणझणीत. आणि दुसऱ्या बाजूला हिरालालचा बिझनेस डुबतच चालला होता, त्यामुळे त्याने घरातील सगळे नोकर काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यात माळीकाकांनाही काढलं जाणार होतं. मालतीला ही गोष्ट अजिबात मान्य नव्हती. माळीकाकांनी हिरालालला विनंती केली की मला कामावरून काढू नका, वाटलं तर मला पगार देऊ नका, पण मला इथे राहू द्या. हिरालालने माळीकाकांची विनंती हो नाही करत करत मान्य केली. या निर्णयाने मालतीही खुश झाली होती. नोकर कमी झाल्यामुळे मालतीला आता घरातले बरेच कामं करावे लागत होते, त्यामुळे मालती आता चांगलीच थकू लागली होती. माळीकाका हे सगळं बघतच होते. एका रात्री खूप पाऊस पडत होता. मालती तिच्या बेडरूममध्ये बसलेली माळीकाकांना दिसली. काही हवं नको ते विचारायला माळीकाका मालतीच्या बेडरूममध्ये गेले, तेव्हा आतून कन्याचा आवाज येत होता. माळीकाकांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांनी पाहिले की मालती बेडवर डोकं धरून बसली होती. माळीकाकांनी विचारलं तेव्हा ती म्हणाली की माझं डोकं आणि अंग फार दुखत आहे, तुम्ही डॉक्टरला बोलवा. त्यावर माळीकाकांनी डॉक्टरला फोन लावल्यासारखं केलं आणि म्हणाले की एवढ्या पावसात डॉक्टर येऊ शकणार नाही, मी तुम्हाला डोकं दाबून देतो आणि पाय चेपून देतो, बरं वाटेल तुम्हाला, माझ्याकडे डोकेदुखीची गोळीही आहे, ती मी घेऊन येतो. माळीकाकांनी मालतीचं डोकं दाबण्यासाठी तेलाची बॉटल घेऊन डोक्यात तेल ओतले. तेलाची थंडधार डोक्याचा गरमपणा कमी करत होती. तेवढ्यात माळीकाकांनी डोक्याची मालिश सुरू केली. मालतीला बऱ्याच वर्षांनी कोणा पुरुषाचा स्पर्श झाला होता आणि माळीकाकांनीही पहिल्यांदाच एका स्त्रीला स्पर्श केला होता. माळीकाकांची बोटे मालतीच्या केसातून फिरत होती. त्या बोट्यांचं हळूहळू केसातनं फिरणं मालतीला एक वेगळं सुख देऊन जात होतं.
केसांची मालिश आटपून माळीकाकांनी मालतीला डोकेदुखीची गोळी दिली आणि म्हणाला, तुम्ही ही गोळी घ्या आणि आराम करा. मालतीने गोळी घेतली आणि लगेचच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मालतीला काही वेगळाच आराम पडला होता. तिने पाहिलं की तिच्या पायाला तेल लागलेलं होतं. तिने विचार केला की कदाचित काकांनी पायाही चेपले असतील, त्याचंच हे तेल असेल. तिने जाऊन काकांचे आभार मानले. आता जेव्हाही मालतीचं डोकं आणि अंग दुखायचं तेव्हा ती स्वतः माळी काकांना बोलून मालिश करून घ्यायला लागली. एक दिवस जेव्हा मालती सकाळी उठली तेव्हा पूर्ण अंगाला तेल लागलं होतं आणि मालती आतून खूपच खुश होती. तिला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळाल्यासारखं वाटत होतं. आता ती रोजच माळीकाकांकडून मालिश करून घेऊ लागली. माळीकाका डोक्याची गोळी देऊन मालिश करून जायचे. रोजच्या बोलण्याने मालती आणि माळीकाकांची जवळीक होऊ लागली. आता मालिश करताना माळीकाका आणि मालती छान गप्पा मारू लागले होते, त्यामुळे आता मालतीचा एकटेपणा दूर झाला होता. एक दिवस माळीकाका मालतीला गोळी द्यायचं विसरले आणि त्यांनी पायाची मालिश करायचं चालू केलं. हळूहळू ते मालतीच्या सगळ्या अंगाला तेल लावू लागले. मालती अचानक उठली. तिला उठलेलं पाहून माळीकाका चांगलेच घाबरले होते. क्षणातच त्यांचं अंग घामाने भिजलं. आता आपले रोजचे कारनामे मालतीला समजले आणि आता आपलं काही खरं नाही या भीतीने ते थरथर कापू लागले. तेवढ्यात मालती असं काही बोलली की माळीकाकांची पायाखालून जमिनीत सरकली. मालती म्हणाली की मला गोळी द्यायची काही गरज नाही, अशी मालिश तुम्ही करू शकता, पण त्यासाठी एक अट आहे. मला तुम्हाला इथून बाहेर काढावं लागेल, मला पळवून तुमच्यासोबत घेऊन जावं लागेल. माळीकाकांचा आनंद गगनात मावत नव्हता. काय करू आणि काय नाही हेच त्याला कळत नव्हतं. माळीकाकांचा रस्ता आता मोकळा झाला होता. मालती तिच्या सगळ्या मर्यादा विसरली होती आणि माळीकाकांच्यासोबत तिचा सगळ्या गरजा पूर्ण करू पाहत होती. काही दिवसांनी माळीकाका मालतीला म्हणाले की तू तुझ्या पतीच्या अकाउंटमधून पैसे काढून घे, मग आपण पळून जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करू. त्यावर मालती म्हणाली की माझा नवरा खूप कंजूस आहे, त्यांनी एकही व्यवहार माझ्याकडे ठेवला नाही आहे ना मला पासवर्ड माहिती आहे, त्यामुळे पैसे काढणं अशक्य आहे, आपल्याला दुसरा पर्याय शोधायला लागणार. या सगळ्या विचारात त्यांचे दिवस जाऊ लागले. आता काय करायचं, कसं पळून जायचं याचं टेन्शन होऊ लागलं. एक दिवस बागेत झाडाचं काम करत असताना माळीकाकांना एक पेटी पुरून ठेवल्याचं दिसलं. ती पेटी बरीच मोठी होती, त्यात नक्कीच मालकाने काहीतरी मौल्यवान लपवलेले असणार याची खात्री माळीला होती. रात्री ही पेटी बाहेर काढून बघायची असं त्यांनी ठरवलं. त्या दिवशी रात्री माळीने संधी साधून ती पेटी बाहेर काढली आणि उघडून पाहतो तर काय, त्या पेटीमध्ये नोटांचा ढेर होता, मौल्यवान हिरेजडीत रत्न होते. आता माळीकाका आनंदाने वेडा झाला होता. आता त्याला फक्त एक संधी पुरेशी होती. तो स्वप्न पाहू लागला, माझ्याकडे पण घर गाडी बंगला असणार, मी पण राजाचं आयुष्य जगणार, त्या सोबतीला एवढी सुंदर मालती माझी बायको म्हणून असणार. माळीकाकाला लॉटरी लागल्यासारखं झालं होतं. तो पळतच मालतीच्या रूममध्ये गेला आणि आनंदाने उड्या मारून मारून तिला सगळं सांगू लागला. हे सगळं ऐकून मालतीला आकाश ठेंगणं वाटू लागलं होतं. आता कोणीतरी तिची काळजी घेणारं होतं, तिला वेळ देणारं होतं. माळीने ती पेटी दुसऱ्या जागी पुरून ठेवली. 2 दिवसांनी मालतीचा नवरा कामासाठी 4 दिवसांसाठी घरून निघणार होता. तो गेला की आपण पळून जायचं असं त्यांनी ठरवलं. ठरल्याप्रमाणे मालतीचा नवरा घरातून निघाल्यावर त्यांनी पळून जाण्याची तयारी केली. दोघेही फावडा घेऊन जमीन खोदू लागले. थोडा वेळ खोदल्यावर मालतीला तिच्या नवऱ्याचा फोन आला. तो म्हणाला की माझी फाईल घरीच राहिली आहे, मी ती घ्यायला येतोय, कपाटातून बाहेर काढून ठेव, आता आपण नवऱ्याला पळून जाताना दिसणार. त्यामुळे ती घाबरूनच माळीला म्हणाली, माळीकाका लवकर करा, माझा नवरा कधीही येईल, एवढा वेळ का लागतोय. पुढच्या काही क्षणातच हिरालालच्या कारचा आवाज आला. आवाज येताच फावडे तिथेच सोडून दोघे पळू लागले. काही पावले टाकताच माळीला विषारी सापाने दंश केला, त्यामुळे तो खाली पडला. माळी खाली का पडला हे मालतीला समजले नाही, त्यामुळे ती खाली बसली. अंधार असल्यामुळे तिला काही नीट दिसत नव्हतं आणि खाली बसताना तिचा गुडघा सापावर पडला. तसं सापाने तिलाही मानेवर दंश केला. विषाचा प्रसार झाल्याने दोघेही जागेवर मृत पावले. हिरालाल फाईल घ्यायला घरी आला. त्याने मालतीला आवाज दिला पण मालती काही आली नाही. त्याने घरात सगळीकडे तिला शोधले पण ती काही सापडली नाही. तो फाईल घेऊन बाहेर आला. त्याने मालतीला फोन लावला तर त्याला झुडपात फोन वाजल्याचं ऐकू आलं. जाऊन पाहिलं
तर मालती आणि माळी तिथे मृतावस्थेत पडले होते. हिरालालला हे दुःख आवरेनासं झाल्याने त्यालाही हृदयविकाराचा झटका आला आणि तोही तिथेच मृत पावला. आणि अशा प्रकारे लोभामुळे माळीचा आणि मालतीचा मृत्यू झाला आणि बायको वारल्यामुळे हिरालालचा. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.